ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क 20 सीरीज स्मार्टफोन्स लोकसभेच्या रिंगणात नारायण राणेंनी उतरावंच किमान अडीच लाख मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागेल हे ठामपणे बोलणारे विनायक राऊत तर दुसरीकडे मांजरांना मी घाबरत नाही हा मतदार संघ मी लढणार आणि जिंकणारच असं बोलणारे नारायण राणे मी बोलतेय रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाबद्दल रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे वर्सेस राऊत हा सामना चुरशीचा होणार आहे यात काही वादच नाहीये कारण राणे वर्सेस राऊत यापेक्षा हा सामना शिवसेना वर्सेस भाजप असा रंगणार आहे वर्षात पहिल्यांदा या मतदारसंघात नाहीये कारण भाजपनं हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेत नारायण राणेंना उमेदवारी दिलीये शिवसेनेचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ भाजपच्या गळ्याला लागणार का विनायक राऊत जे या मतदारसंघात गेले दोन टम खासदार आहेत त्यांना पुन्हा या मतदारसंघामध्ये हॅट्रिक साधता येणार का राणे कि राऊत कोण जिंकणार रत्नागिरी सिंधुदुर्गचा गड हेच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बाले किल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ एकोणीसशे शहाण्णव पासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप युतीचं प्राबल्य राहिलंय या मतदारसंघाचं राजकारण सुरुवातीपासूनच शिवसेना आणि भाजप यांच्या भोवती फिरत आलाय पण आता पुला खालून बरंच पाणी गेलंय शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट यामुळे या मतदारसंघाचं राजकारण तीनशे साठ डिग्रीनं बदललंय कार्यकर्ते विभागले गेले आता या मतदार संघात कुणाची ताकद किती आहे इथं राजकीय गणित कशी आहेत हे पाहण्याआधी आपल्याला इथली विधानसभा निय माहिती इथे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा मध्ये काय घडलं होतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये चिपळूण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शेखर निकम हे आमदार आहेत त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये शिवसेने शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत हे आमदार आहेत राजापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी हे आमदार आहेत कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक हे आमदार आहेत कणकवलीमध्ये भाजपचे नितेश राणे हे आमदार आहेत त्याच्यानंतर सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर जे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत आपण जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेचे इथे दोन आमदार आहेत त्याच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे इथे दोन आमदार आहेत अजित पवार गटाचा एक आमदार त्याच्यानंतर भाजपचा एक आमदार इथे आहे राणे काँग्रेसमध्ये असेपर्यंत काँग्रेसची ताकद या मतदारसंघामध्ये होती राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघामध्ये भाजपला मोठी ताकद मिळाली विनायक राऊत हे दोन हजार चौदा आणि दोन हजार इस या दोन्ही खासदार निवडून आले पण वेळा ते शिवसेना भाजप युतीचे उमेदवार होते हे आपल्याला विसरून चालणार नाहीये आता विनायक राऊत असतील किंवा नारायण राणे असतील या मतदारसंघामध्ये कुणाची ताकद किती आहे यावर एक नजर टाकूयात पहिल्यांदा बोलूयात नारायण राणेंबद्दल रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच जोरदार रस्ती खेच पाहायला मिळाली होती शिंदेच्या शिवसेनेनं सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर दावा ठोकून होते या निमित्तानं त्यांनी शिंदे फडणवीसांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या होत्या पण अखेर त्यांचा सूर बदलला या मतदारसंघातून शिवसेनेनं माघार घेतली रत्नागिरी सिंधुदुर्गचा महायुतीचा उमेदवार कोण या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि भाजपनं नारायण राणेंना पक्षातून उमेदवारी दिली कोकणातील उद्योग त्याच्यानंतर इथले प्रकल्प बेरोजगारी असेल कोकणाचा विकास असेल पर्यटन असेल या सगळ्या विकास कामांचं श्रेय कोकणातील जनता नारायण राणेंना देते हे आपल्याला विसरून चालणार नाहीये ना आणि त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे सिंधुदुर्गमध्ये राणे कुटुंबियांची मोठी ताकद आहे या भागामध्ये त्यांचा असलेला जनसंपर्क मोठा आहे पण निवडणूक जिंकण्यासाठी ही ताकद पुरेशी आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे भाजपने या मतदार संघात मोठं जाळं निर्माण केलंय त्यामुळे भाजपची ताकद आता राणेंच्या पाठीशी आहे दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केसरकर आणि सामन बंधूंनी राणेंना दिलेला पाठिंबा दीपक केसरकर आणि राणे कुटुंबाचं उदय सामंत असतील यांनी राणेंच्या प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे याचा फायदा कुठेतरी राणेंना होण्याच्या दाट शक्यता आहे रत्नागिरीमध्ये सामंत बंधूंची मोठी ताकद आहे त्याचा फायदा राणेंना नक्कीच होऊ शकतो ही मतं आपल्याकडे राणे खेचू शकतात परंतु प्रश्न पुन्हा येतो तो कार्यकर्त्यांचा कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या या बदललेल्या भूमिकांना कितपत साथ देतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आता बोलूयात विनायक राऊतांबद्दल विनायक राऊत यांची रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये किती ताकद आहे याबद्दल बोलायचं झालं तर शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा बाले किल्ला असल्यामुळे विनायक राऊत यांची ताकद इथे आहे हे आपल्याला विसरून चालणार नाहीये कोकणातला शिवसैनिक हा कट्टर शिवसैनिक आहे त्याचं शिवसेनेसोबत भावनिक नातं आहे आणि अशातच पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्ह कोकणात दिसणार नाहीये कोकणातील लोकांना निवडणूक म्हटलं की धनुष्यवान दिसायचा आता मशाल जागा घेऊ शकेल का हे मोठं आव्हान विनायक राऊतांपुढे आहे विनायक राऊत दोन वेळा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत दोन्ही वेळा त्यांना चार लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत आणि महत्वाचं म्हणजे ही मतं त्यांना निलेश राणेंच्या विरोधात मिळालेली आहेत हे विसरून चालणार नाहीये ठाकरेंच्या शिवसेनेनं आपल्या पहिल्याच यादीमध्ये विनायक राऊतांचं नाव घोषित केल्यामुळे विनायक राऊतांनी या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावलाय ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचत मशाल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतायत महायुतीमध्ये या मतदारसंघात सुरुवातीपासूनच रस्ती पाहायला मिळाली याचा फायदा कुठेतरी विनायक राऊतांना झाला असं आपण बोलू शकतो हे सगळं असताना आता नारायण राणेंची ही शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन या मतदारसंघामध्ये भाजप करत कोकणातले स्थानिक नागरिक विनायक राऊतांच्या कामावर खुश नसतो असल्याचं इथे अनेक वेळा दिसून पन आलंय पण आपण अडीच लाख मतांनी राणेंचा पराभव करू असं ठामपणे राऊत सांगतायत बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्प रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आंबा आणि काजू फळ प्रक्रिया केंद्र सागरी महामार्ग परप्रांतीय मच्छीमारांची घुसखोरी हे या मतदारसंघातील चर्चेत असलेले मुद्दे आहेत कोकणातील जनता यावेळी कुणाला कौल देणार राणे राणेंना या मतदारसंघात बाजी मारता येईल की पुन्हा विनायक राऊत या मतदारसंघामध्ये हॅट्रिक करतील हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं विनायक राऊत की नारायण राणे कोण जिंकणार रत्नागिरी सिंधुदुर्गचा गड तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबईतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद